नमस्कार, सबस्क्राइब करा तीसरा जागर। राज्यातच नव्हे तर देशभरात लॉकडाऊन सुरू आहे। येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबाचे 23 सदस्य महाबळेश्वरला पोहोचल्याची बातमी समोर आली आणि सगळीकडे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। त्यांना ही परवानगी नेमकी दिलीच कोणी, का दिली, कशी दिली, कशासाठी दिली, असे अनेक सोशल मीडियावरती प्रश्न टोले या ठिकाणी सरकारला विचारले जाऊ लागलेत आणि राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात आलं। कशी अंती, गृह विभागाचे प्रधान सचिव IPS अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी ही परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं। त्यांना आज सक्तीच्या रजावरती पाठवण्यात आलं असलं तर या कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पेस्ट्री इमेज असणारे अधिकारी म्हणून अमिताभ गुप्ता यांच्याविषयी जोरदार चर्चा असते। दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना लॉकडाऊन दरम्यान महाबळेश्वरला जाण्याची परवानगी आणि तीही लेखी दिल्याचं कळताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदवली होती। त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, पण त्याला उशीर का केला? स्वाभाविकच सरकारच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या चिडले आहेत। ब्युरो रिपोर्ट 30 जागर।